ओबीसी समाजाचं आंदोलन आज नागपूरच्या संविधान चौकावर सुरू झालेलं आहे. ओबीसी नेते आमच्या सोबत आहे बबनराव तायवडे, त्यांच्याशी जाणून घेऊया. बबनरावजी, काय म्हणाल की आज जे आजपासून जे आंदोलन सुरू झालेलं आहे नेमकं काय मागणं आहे? नाही, आज आमच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे. दोन दिवस या ठिकाणी धरणे कार्यक्रम केला, 4-5 हजार लोक दररोज या ठिकाणी आमच्या आंदोलनाला भेट देत आहे आणि सरकारकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आजपासून 13 व्यक्ती हे साखळी उपोषणाला बसलेले आहे. उद्या त्याची संख्या वाढून 20 होऊ शकते, 50 होऊ शकतील. आणि अशा प्रकारे हे आंदोलन नागपुरातच नव्हे तर चंद्रपुरामध्ये आमचा एक विद्यार्थी अध्यक्ष तो अन्नत्याग आंदोलनाला बसला आहे. आज खामगावला मोठा मोर्चा आहे, जालन्याला मोठा मोर्चा आहे, आज समुद्रपूरला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आता हे मोर्चाचे आणि निदर्शनाचे काम सुरू झालेले आहे. आणखी काही जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर लोक उपोषणाला बसणार आहे. रविवारी आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचं मोर्चा काढून जी आंदोलनकर्त्याची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, याला विरोध करून कुठल्याही परिस्थितीत ज्या व्यक्तीजवळ कुठलाही दाखला नाही अशा मराठ्याला कुणब्यांचं प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये, ही आमची मागणी आहे. त्याच्यासोबत इतरही काही मागण्या आहेत पण ही प्रमुख मागणी आहे. आणि याच्यावर जोपर्यंत सरकारकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देणार नाही व त्यांचं ओबीसीकरण करणार नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार. 18 तारखेनंतर म्हणजे 17 मोर्चा झाल्यानंतर जर काही निर्णय लागला नाही तर बहुतेक अनेक लोक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठ्याला आरक्षण देण्याचा विरोध तर नाही आहे? मुळीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण ते जे आमच्या ओबीसीतून आरक्षण मागत आहे त्याला आमचा विरोध. आधीच आम्ही 52-60% असलेल्या ओबीसीला फक्त 27% आरक्षण, आणि त्याच्यामध्ये जर हा एवढा समाज आला त्यांनाही मिळणार आम्हालाही, म्हणून त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. पण 50%च्या वर जाऊन केंद्र सरकारने 50% मर्यादा रद्द करावी आणि फडणवीस सरकारने जे त्यांना 12-13% आरक्षण दिलं होतं ते स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावं, त्याची मागणी त्यांनी करावी, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. पण ते आमच्यामध्ये यायचा प्रयत्न करत आहे, ओबीसीमध्ये यायचं म्हणून ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मागते आहे, याचा आम्हाला विरोध आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी नागपुरात प्रतिक्रिया दिलेली आहे की ओबीसींसोबत अन्याय होणार नाही, काही विश्वास नाही तुम्हाला? नाही, ओबीसी शब्द वापरतात ते, सध्याची मागणी त्यांची ओबीसी बाजूला ठेवलं म्हणजे समोरच्या दाराने नाही येण्याचा प्रयत्न करत आहे, ते मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न करत आहे. कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या. आम्हाला एक आश्वासन पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की ज्यांच्याकडे कागदपत्र नाही, मी जबाबदारीपूर्वक शब्द वापरतो, अशा कुठल्याही मराठ्याला कुणब्यांचं प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही अशी घोषणा त्यांनी करायला पाहिजे. बबनराव तायवडे होते आमच्यासोबत, जे बोलत होते. ओबीसीचं आंदोलन मागील 3 दिवसापासून सुरू आहे पण आजपासून साखळी उपोषण सुरू आहे. जवळपास 13 लोक साखळी उपोषणाला बसले, येणाऱ्या दिवसात आणखी संख्या वाढू शकेल. जे मागणी ठेवले आहे त्यांनी ओबीसी समाजाबद्दल ठेवलेले आहे. कुठे ना कुठे सरकारवर अविश्वास दाखवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शेडाऊ, VKB News नागपूर.